लासलगाव येथे धनसंपदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बँकेच्या नवीन शाखेचा शुभारंभ संपन्न झाला असून विंचूर परिसरातील ही एक अग्रगण्य पतसंस्था आहे. पारदर्शक कारभार तसंच ग्राहकांच्या दृढ विश्वासासोबतच नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. धनसंपदा बँकेत कोअर बँकिंग, संगणकीकृत सेवा, मोबाईल इंटरनेट बँकिंग सेवा, SMS बँकिंग सेवा, मोबाईलद्वारे रक्कम जमा करणे, खातं उघडणं, भरणा करणे, कर्ज खाते भरणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सोयीसुविधा, सुसज्ज सुविधायुक्त भव्य तसंच वातानुकूलित कार्यालय असून आदी स्वरूपाची सेवा सुविधा उपलब्ध आहे. लासलगाव येथील शिंपी गल्लीत शांती एजन्सी शेजारी सुसज्ज अशा फर्निचर तसंच स्टाफसह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात न करता औपचारिक पूजन करून शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी शाखेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश दुसाने, उपाध्यक्ष दत्तात्रय सोमवंशी, मानद सचिव संजय दरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार तसेच संचालक आदि उपस्थित होते. संपदा पत संस्था ही विंचूरमधल्या सर्वसामान्य लोकांनी येऊन 15 वर्षापूर्वी स्थापन केलेली संस्था आहे आणि गेल्या 15 वर्षात लोकांचा विश्वास या संस्थेने संपादन केलेला आहे. अतिशय पारदर्शक कारभार असल्यामुळे लोकांचा या संस्थेवर विश्वास आहे आणि अगदी 2 लाखांपासून सुरुवात केलेली ही संस्था आज या संस्थेच्या 18 कोटी रुपये ठेवी आहेत आणि या संस्थेच्या ठेवींच्या माध्यमातून समाजातल्या अनेक बेरोजगार तरुणांना किंवा अनेक व्यावसायिकांना जे काही व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज असते ती कर्जरूपाने ही संस्था करीत आलेली आहे आणि या संस्थेला आता नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र मिळालेले असून 4 शाखा उघडण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यापैकी 3 शाखा, एक येवला तालुक्यातील जळगाव नेऊ, एक निफाड तालुक्यातील लासलगाव आणि नाशिकमध्ये सराफ बाजार येथे या 3 शाखा या महिन्यात आपण चालू करत आहोत आणि ग्राहकांचा या 3 शाखांना अतिशय चांगला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. विद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय, लासलगाव.